समते कुटुंबियांनी जोपासली सामाजिक बांधिलकी, श्री नामदेव चौगुले यांचे प्रतिपादन। कैलासवासी महादेव अप्पया कमते यांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप। प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा देणेकरी असतो, यामुळे प्रत्येक व्यक्तीने सामाजिक भान ठेवून आपल्या हातून निस्वार्थीपणे सत्कर्म करणे गरजेचे आहे। आजचा विद्यार्थी हा राष्ट्राचा भावी नागरिक आहे, यासाठी त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होणे गरजेचे आहे। सर्वसामान्य विद्यार्थ्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तंत्रज्ञान घटकाची माहिती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन श्री नामदेव चौगुले यांनी केले। ते निप्पाणी येथे विद्या मंदिर निप्पाणी शाळेमध्ये कैलासवासी महादेव अप्पया कमते यांच्या स्मरणार्थ श्री विनायक कमते आणि श्री शिरीष कमते यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना 50 गणवेश व 250 वह्या अशा शैक्षणिक साहित्याचा वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक PS पाटील यांनी केले। यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालण्यात आले। यानंतर उपस्थित मान्यवरांचा गुलाब रोपटे देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक शिक्षण सेवा मंडळाचे श्री नरेंद्र शहा हे होते। पुढे बोलताना नामदेव चौगुले म्हणाले, स्वर्गीय वडिलांचा स्मृतिदिन लोकांना जेवणावळ्या न घालता शाळेतील मुलांना गणवेश वह्या देऊन एक समाजोपयोगी उपक्रम राबविला असून समाजातील इतरांना तो आदर्शवत व प्रेरणादायी आहे। आजपर्यंत कमते परिवाराने गरजू लोकांना भरपूर प्रमाणात मदत केलेली आहे। खऱ्या अर्थाने आपण असे उपक्रम राबवून समाजाला प्रगतीपथावर नेण्याचे कार्य करणे आवश्यक आहे। गरजू विद्यार्थ्यांनी यातून भविष्यात आपणही अशा दानशूर व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा। विनायक आणि शिरीष सारखे संस्कारी मित्र भेटले की जे दिवंगत आई वडिलांचा स्मृतिदिन करताना आमच्यासारख्या शिक्षकांना मार्गदर्शक मानतात, त्यांच्याकडून भविष्यातही असे विद्यार्थ्यांना उपयुक्त उपक्रम घडावेत, असे प्रतिपादन केले। या मुलांच्या पर्यंत आपण जर शैक्षणिक साहित्य आणि त्या मुलांसाठी जर आपण गणवेश सारख्या योजना जर राबवल्या तर निश्चितपणानं भविष्य काळामध्ये हेच विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडतील। आपण असा विचार केला तर यानंतरच्या काळात सुद्धा विनायक कमते, शिरीष कमते या लोकांनी केलेले जे काम आहे हे जर समाजापुढील लोकांनी याचा जर आदर्श घ्यायचा म्हटलं तर बऱ्याच शाळांच्यापर्यंत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्यापर्यंत आपण या चांगल्या गोष्टी पोहोचू शकतो। म्हणजे मैत्रीमध्ये फक्त बाबा आपल्या कामाप्रती मैत्री न करता आपण या समाजाचे देणेकरी आहोत ही दृष्टी ठेवून त्यांनी आज आपल्या शाळेतील खरोखर ज्या मुलांना गरज आहे अशा 50 विद्यार्थ्यांसाठी ही गणवेश योजना किंवा विद्यार्थ्यांसाठी बाबा एक जरी वही त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आपली आपण वडिलांच्या स्मृती प्रत्येक एखादा कार्यक्रम करतो लोकांना जेवण वगैरे बोलवतो एक दिवस झाला की लोक देखील विसरून जातात पण खरोखरच ज्या मुलांना गरज आहे अशा गरजू मुलांना जर अशा प्रकारे आपण जर शैक्षणिक साहित्य देत राहिलो तर ती फक्त आठवण राहत नाही तर कायम स्वरूपी त्या आई वडिलांची आठवण त्या प्रत्येक विद्यार्थ्यांवर पोहोचत असते। आजचं हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, आम्ही किती जरी म्हटलं की ह्या गोष्टी प्रसिद्ध करायच्या नाहीत लोकांच्या वरून पोहोचवायच्या नाही तर मला असं वाटतंय की समाजामध्ये किंवा अगदी महापूर आल्यानंतर कितीही जरी त्या नदीचं पाणी किती जरी गळू झालं तर आपण निवडीच्या भूमिकेत जर राहिलो याप्रसंगी नितीन वखारिया, अमित खराडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून कमते कुटुंबियांना धन्यवाद व्यक्त केले। आणि याचा पुण्य पिढ्यान पिढ्या मिळेल। नामदेव चौगुले सर मी आज खरं म्हणजे त्यांचं जास्त भाषण ऐकायला आलो होतो कारण काय की त्यांचा अनुभव त्यांचे संपर्क आणि
विद्यार्थ्यांच्याबद्दल जी काय त्यांची आपुलकी, तर आज योगावर असं की मला काय आमंत्रित नव्हतं, माझ्या नशिबात होतं की माझ्या शाळेत मी आज पाहुणावून यायचं होतं. विनायक मी खूप चांगले दोस्त आहोत, कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो, सायन्स साईडला होतो, त्यामुळं पहिल्यापासून विनायकचं सर हीच होते, म्हणजे त्यांना बऱ्याच जणांना दान बीन करायचं कॉलेजपासून. यानंतर मान्यवरांच्या उपस्थित 50 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक गणवेश व 250 वह्या मोफत वितरण करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास विनायक कमते, शिरीष कमते, नंदन शेट्टे, कपिल कमते, अनिल रावण यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन AM खामकर यांनी केले, तर आभार PA मुतगेकर यांनी मानले.